एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एक्वा गार्ड खरेदी करताय आपल्या पवन मोबाईल मध्ये सुरू झालीये मान्सून ऑफर। चक्क 10-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट, तसेच ऍक्सेसरीज खरेदीवर 10-70% पर्यंत सूट, मोबाईल खरेदीवर नेकबँड फ्री। चला तर मग आपल्या पवन मोबाईल मध्ये, सोबत 0% फायनान्स उपलब्ध। ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच। नियम व अटी लागू। भरूच शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहिर घर, पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76-66-65-43-43 आणि 98-90-00-64-68। ऑगस्टसाठी बांबोडे कुस्ती मैदान कमिटीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान सज्ज। बांबोडे कुस्ती मैदान कमिटी यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामातील पहिले मैदान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान 2023 संपन्न होत असल्याची माहिती प्रकाश पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी दिली। बांबोडे येथील गावतळ्यानजीक भव्य लाल मातीतील कुस्ती लोकांच्यासाठी पाहायला मिळणार आहे। प्रथम क्रमांक कुस्ती 7 लाख रुपये इनाम लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख टेंबू योजनेचे शिल्पकार यांच्या स्मरणार्थ पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पैलवान सिकंदर शेख गंगावेस विरुद्ध पैलवान छोटा जसा अमृतसर यांच्यात होणार आहे। द्वितीय क्रमांक कुस्ती 6 लाख इनाम स्वर्गीय लोकनेते माजी आमदार दिनकर पाटील व स्वर्गीय रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्या स्मरणार्थ लोकप्रिय खासदार संजय पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वतीने पैलवान रेजा आरजी जागतिक विजेता इराण विरुद्ध पैलवान मंजित मैला हरियाणा केसरी यांच्यात होणार आहे। तृतीय क्रमांक कुस्ती 5 लाख इनाम उद्योजक बाळासाहेब महिपतराव पाटील यांच्या वतीने सुधीर बाळासाहेब पाटील व मानसिंग सुधीर पाटील यांच्या हस्ते महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान सोनोदया यांच्यात होणार आहे। चतुर्थ क्रमांक कुस्ती 4.5 लाख इनाम उद्योजक मोरे साहेब साई फिशरीज रत्नागिरी यांच्या वतीने पैलवान हसन पटेल शाहूपुरी तालीम विरुद्ध पैलवान अजय सिंधा अमृतसर केसरी पंजाब यांच्यात होणार आहे। तसेच या मैदानाचा पैलवान भारत मदनेमध्ये विरुद्ध पैलवान कार्तिक आटे, पैलवान संतोष दोरवड विरुद्ध पैलवान पोपट घोडके, पैलवान तुषार दुबे विरुद्ध पैलवान संदीप मोटे, पैलवान प्रशांत शिंदे विरुद्ध पैलवान संतोष जगताप, पैलवान किशोर पाटील विरुद्ध पैलवान धनाजी कोळी, पैलवान विक्रम घोरपडे विरुद्ध पैलवान अभिजित देवकर, पैलवान विजय मांडवे विरुद्ध पैलवान शशिकांत बोंगारडे यांच्यासह चटकदार कुस्त्या होणार आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बांबोड्याच्या कष्टकरी जनतेनं धामाचा पैसा गाळून या बांबोड्याची परंपरा जोपासण्यासाठी बांबोडच्या ग्रामस्थांच्या वतीने मैदान भरत आलेलं आहे। त्यानंतर 1996 पर्यंत अशाच पद्धतीनं बांबोडे ग्रामस्थांच्या वतीने हे मैदान भरत आले। काही तांत्रिक कारणास्तव एका मंडळाची स्थापना केली, बाबा काहीतरी अनुदान वर्ण मिळते गव्हर्नमेंट, या उद्देशानं जागा मिळाली, या उद्देशानं या मंडळाची स्थापना झाली। पण ह्या काही मंडळींनी याचा घाट घातला, बाबा हे जागा बी आमचीच आणि मंडळ बी आमचंच आणि गावाचं मालक बी आम्ही। आणि त्यानंतर ह्यांनी अचानकपणानं असा निर्णय घेतला की 75वा अमृत महोत्सव चालू होता आणि त्याचवेळी या लोकांनी ठराविक माणसाने उत्कर्ष क्रीडा मंडळाचे आता म्हणतात आम्ही ह्या कुठं उत्कर्ष क्रीडा मंडळाचे मालक आहे, आमच्या नावावर जमीन आहे, अशा लोकांना गावानं विरोध केला, यांनी मैदान कॅन्सल केलं कायमस्वरूपी। कायमस्वरूपी मैदान कॅन्सल केलं, 15 ऑगस्टला यांनी पेपरला निवेदन दिली आणि गावात लोकांचा अचानक असा उठाव झाला आणि ही सगळी मंडळी माझ्याकडे आली की भाऊ बांबोडे बांबोडेच्या सामान्य जनतेनं हा मैदान भरवायची परंपरा केलेली आहे, तुम्ही यात भाग घेतला पाहिजे तरच आपली परंपरा राबणार आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम जनता आणि ह्या आम जनतेच्या जवाबदारीची तुम्ही स्वतः आम्हाला हो म्हणा, आम्ही तयारी करतो, 4 दिवसात तुम्ही कुठेही फिरायची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी वर्गणी आणून जमा करतो, पण आपल्या गावची परंपरा मुकू द्यायची नाही। निर्णयाप्रमाणे गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये एक मतानं ठराव झाला की बाबा कुस्ती मैदान भरवायचं। या पद्धतीने गेल्या वर्षी 2022 15 ऑगस्टला फार मोठ्या प्रमाणात माऊली जमदाडीची प्रमुख कुस्ती झाली आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित होते, न भूतो न भविष्यते असं मैदान झालं, कधीही 75 वर्षामध्ये असं मैदान झालं नाही, अशा पद्धतीचं मैदान मोठं करण्यात आलं। पण या लोकांनी खो घालून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कुस्तीचं मैदान नियोजन यशस्वी केलं ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यानंतर यंदा अशी परिस्थिती निर्माण झाली बाबा आम्ही मैदानात प्रसिद्धीसाठी आपल्याला आलं पाहिजे, दोन पक्ष एकमेका विरोधात लढलेली माणसं आज स्वतःच्या स्वार्थासाठी
आपल्याला सवंग लोकप्रियता मिळाली पाहिजे म्हणून कुणाला तरी विरोध करायचा की बाबा आमचं जागा आहे आणि आमच्या जागेत आम्हीच मैदान भरवणार अशा पद्धतीची वृत्ती घेतली आणि आम्हाला विरोध करायचा प्रयत्न केला. गावातल्या शेतकऱ्यांना हरवून पडला आणि की बाबा परत काही नाही भाऊ आपणच मैदान भरवायचं. मग हा पोलीस स्टेशनला वगैरे तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक होऊन आवाज घेतला नाही आणि ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले बाबा भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही मैदान भरवा. त्या पद्धतीने आम्ही मैदान संघटन केलेलं आहे. आता इथं त्या जागेमध्ये सगळं कृषी मैदान कृषी संकुल आम्ही उभा केलेला आहे आणि यात प्रामुख्यानं जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान यामध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्या मुद्दे असे आहेत त्यानंतर माऊली जमदारे सोनोदया हसन पटेल अजय शिंदा अशा प्रमुख तुमच्या भारतमध्ये कार्तिक काटे संतोष दरवड पोपट गोडके तुषार दुबे संदीप मोटे प्रशांत शिंदे संतोष जगताप किशोर पाटील धनाई कोळी विक्रम गोरपडे अभिजित देवकर आणि विजय मानवे शशिकांत कोंगारडे आणि याच्यासह अजून 30 ते 35 कुस्त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या महाराष्ट्रातल्या नावाजलेले मल्ल या ठिकाणी येणार आहेत आणि प्रचंड अशा संख्येनं प्रचंड गर्दीच्या साक्षीनं हे मैदान भरवलं जाणार आहे आणि ग्रामस्थांचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला वर्गणी देऊन ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रचंड अशा स्वरूपाचं मैदान इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संपूर्ण उभा राहतं ही आनंदाची